गेला असाल तर त्या ठिकाणी तुमचा काय अनुभव होता का या मार्केट सारखा? एक तर मी नवीन शेतकरी, पण माझं दुसरं ट्रॉफी घ्यावं. बरं, दुसरा ट्रॉफी. पण तुम्हाला इथं आल्यानंतर पुण्यामध्ये आमचा काय रेट गेला असतो तुमचा? काहीतरी 88 काही 90. आणि नाशिकला तुम्ही कधी गेला आपल्याकडे? मागच्या वर्षी. मागच्या वर्षी. आता तुम्ही पाहिलं असेल की जेणेकरून जे माल पुण्याकडे येत आहे, आपण औरंगाबाद असेल, धुळे असेल, जालना असेल, नाशिकचा पैठण जसं भाग आहे, तो आपल्याला जसं सोयीस्कर होईल तसं नाशिक आपण मार्केटला सोयीस्कर केलेलं आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, आता आज तिकडे मार्केट बंद आहे, तुम्हाला इकडे यावं लागलं असेल किंवा तुम्ही पर्यंत येईल ना, तर तुम्हाला जागेवरती कधी माल मागितलं बघा, तुम्हाला जागेवरती येऊन घेते. बरं, जागेवरचं तुमचा काय अनुभव दिल्यानंतर तुम्हाला किती टक्के? 70 रुपये मागितलं होतं त्यांनी, 100 प्लस. मी त्याचं 90 रुपये सांगितले. बरं, त्याच्यानंतर तो आलाच नाही, त्याच्यानंतर तो आलाच नाही. पॉइंट नाही. तुम्ही बघा, कोणताही शेतकरी लक्षात घ्या, जे काय असेल ती वस्तू तिथे सांगत असतो. मी मग अशी सांगितलं की तुम्ही सांगितलं म्हणून मी त्याचं काही काळजी करू नका. रेट जो व्यापारी मागणार आहे तोच तुमचा रेट झाला आहे. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये उत्तर भारतामध्ये थोडस कोरा आहे, दुःख आहे. एक दोन दिवसात ते दुःख थोडं कमी जरी झालं तर अजूनही रेट वाढण्याचे चान्सेस आहेत. जे 15 डिसेंबर पर्यंत आपण रेट आपल्या चांगल्या ठिकाणी राहू शकतो. कारण का की अजून गुजरात राजस्थानचा एवढा जोर पकडलेला नाहीये, मला अजून कच्चेच माल येते. त्यामुळे आपल्याला चान्सेस आहेत 15 डिसेंबर पर्यंत रेट त्याचे चांगले राहतील. अल्लाच्या त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही. आता व्यापाऱ्यांनी काय का करणार? आज तुमच्या बागेचे रेट म्हणजे बुटीच्या रेटमध्ये बाग चाललेली आहे सध्या. बुटीच्या रेटमध्ये विकती त्या रेटमध्ये अख्खी बाग व्यापारी घेऊन जातो. 100 ग्रॅमचा पुढचा माग अख्खा घेऊन जातो. अरे दिलं पटकन. त्यामुळं शेतकरी बांधवांना मी नक्कीच आवाहन करेल की साहेब, युट्यूब मध्ये पाहिलं होतं की 20 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्याला घाबरायचं काही कारण. 15 डिसेंबर 20 डिसेंबर बरोबर आहे मोठे साहेब. ते बघूनच मग आम्ही थोडं निवांत. कारण का की गुजरात अजून एवढा असा जोर नाही मालाला, ती मला कच्चे कलर मध्ये साईज पण नाही. तेव्हा तिकडच्या मालाला किती घ्यायला जास्त अगदी 30 डिसेंबर किंवा जानेवारी नऊ. मला हे विचारलं, आपले नाशिकच्या आणि इथले रेट सेम असतात का? फारसे म्हणजे एव्हरेजली रेट सेमच राहतात. एव्हरेजली रेट पण जर एखादा टॉप इथं जर इथं लेवल जर जास्त असले घेणारे तर असं काही आहे का? म्हणजे आम्ही आमच्यासाठी कोणतं सोयीचं राहील? तुम्हाला नाशिक सुद्धा योग्य आहे. नाशिक हे पुण्याचं एव्हरेज 1-2 रुपयाचा फरक राहतो फक्त. 1-2 रुपयाचा जनरली. आता तू सांगतो नागटिळक लक्षात घे. मी आता पट्टी फक्त पाहिली होती, पट्टी माझ्या हातात आहे नागटिळकांची, पण डबरून आलेले 108 कॅरेट किती आणले कॅरेट? 108 कॅरेट घेऊन आलेले पट्टी माझ्या हातात आहे. मी मोगम बोलत नाही, मी पट्टी तुमच्यासमोर लागतो. झिरो कटिंग मध्ये त्यांचं 82.80 म्हणजे 83 एव्हरेज पडलेलं आहे सरसकट. त्यात बदला पण त्यात गेला, तुमचा खरडा पण त्यात गेला, तुमचं सगळं त्याच्यात गेलं. मग विचार करा तुम्ही, जागेवरती जर दिला असता त्यांनी तर तो रेट 90.88 पडलेला. ह्यात आपण 2 एव्हरेज दिलेले. आता व्यापारी तो कुठी बी घेत नाही, खरडा बी घेत नाही, बदला बी घेत नाही. त्याच्यावर सर समजून 3 वर्ष एव्हरेज काढलं तर 90.28 रुपये पडलेले. आज त्यांना जनरली कमीत कमी मार्केट आल्यानंतर 25 रुपये किलो वाढलीच पाहिजे. हे आमचं एक एव्हरेजली रेट आहे. म्हणजे 20-25 रुपये किलो ही वाढ झालीच पाहिजे बागेपेक्षा. बागेमध्ये व्यापारी फक्त स्लेटर माल घेऊन जाणार आहे, तुमचं सरसकट जाणार आहे, सरसकट झिरो कटिंग मध्ये. आता मला सांगा बाबा, तुमचं नाव सांगा मला. रामचंद्र दत्तुदे. रामचंद्र दत्तुदे करमळा कवी. कवी कवी का? कवी कवी कवायचे. आता मला वाटतं आज जर गाडी उशीर आली का आपली? चांगलं झालं की तरी पण चांगलं झालं. चांगलं झालं म्हणजे दुसऱ्या तशी आपलं चांगलं झालं म्हणजे आपलं एक समाधान व्यक्त. आपण मी तर स्वतः विचारत करण्या की जेणेकरून तुम्हाला जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत समाधान झालं. आपलं किती जरी आलं तरी कमीच आहे, पण आपलं लेवल पेक्षा आपलं चांगलं झालं. आपलं लेवल पेक्षा चांगलं झालं आपलं. तरी पण लक्षात घ्या, शेवटी किती केलं तरी आपण शेतकऱ्यांच्या भावना या मनातून विकसित असतो. आता तामशिदोळ्यातून शेतकरी आले. तामशिदोळ नाव सांगा. नाव शिंदे. हा भाऊ शिंदे. तुम्ही दत्तू सुनाचे शेजार राहिलाय का? शेजारी पप्पा दत्तू सुन पहिलवान. तुम्ही अगदी चांगल्या प्रकारचे चांगल्या भागात आलेले आहेत. तुम्ही तुमचा माल पण अगदी तुम्ही पाहिला असेल की व्यापारी सुद्धा आता बागेत फिरकत नाहीये.
दत्तू सोळांनी मागच्या आठवड्यात त्यांची मालाची विक्री पण झाली. मी शेतकरी बांधवांना मी एवढंच आवाहन करेल की आता सध्या थंडी जास्त पडली, त्यामुळे थंडी नाही, तेव्हा 15-20 डिसेंबर रेट चांगले राहतील. आता आहे रेट सुद्धा चांगले आहेत, एव्हरेज सुद्धा चांगले आहे, 70-80-90 रुपये एव्हरेज बसतंय मार्केटला आल्यानंतर. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नका, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.